नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच नीट या परीक्षेवरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. यावेळी ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह दोषमुक्त झाल्यानंतर शिवसेनेनं आनंद व्यक्त करत हिंदू राष्ट्रवाद म्हणजे भगवा दहशतवाद नव्हे असं म्हटलंय. तसंच या प्रकरणी 21 मुस्लिम तरुणांना निर्दोष सोडल्याबद्दलही शिवसेनेने आनंद व्यक्त केलाय. मुखपत्र सामनातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचे बंधू राहुल महाजन सध्या एका ट्विटमुळे भलते चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केलेल्या ट्विटमुळे महाजन सध्या चर्चेत आहेत. महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई आणि त्यांच्या पत्नीवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. मूलबाळ नसलेले कनुभाई दिल्लीच्या गुरु वृद्धाश्रमात राहत आहेत. कनु गांधी हे महात्मा गांधींचे तिसरे पुत्र रामदास यांचे एकुलते एक पुत्र असून ते सध्या 87 वर्षांचे आहेत. सैराट या चित्रपटाने भाषेची बंधनं तोडून आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वतःला सिद्ध केलंय. वेगवेगळ्या जागतिक चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवल्यानंतर आता जगप्रसिद्ध फोर्ब्स या मॅगझिननेही सैराटची दखल घेतली. त्यामुळे सैराटच्या यशात आता जागतिक पातळीवरही मानाचा तुरा खोवल्याचं बोललं जात आहे.